हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही? सगळे बरे आहात ना? आज मी पुण्याला आलो आहे आणि तुम्हाला मी आता दाखवतो. एक आम्ही दर्ग्यात आलो आहे का, है ना? मंदिरात नाही, दर्ग्यात आलो आहे. तर मग आम्ही इकडे तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवतो. आम्ही तुम्हाला कसं आहे बघा, सुंदर आहे एकदम, मनमोहक आहे बघा. इथून बघितलं सगळं व्ह्यूज दिसतो. हा बघा, हा बघा, मस्त आहे ना. इंद्रायणी नदी, तुम्हाला इंद्रायणी नदी दिसते. आपण इकडनं बघूया, या बघा दर्गा तो. त्यांचा आज जुलूस निघणार आहे, त्यात सगळे हिंदू मुस्लिम एकत्र येतात. हे बघा, मला सांग जरा काय काय इकडचं खासियत. ही आहे इंद्रायणी नदी, तिथे एक मंदिर आहे. हो बघा, मंदिर दिसतं का? इथे सगळ्यांचे घर आहेत. कुठे आहे तुझं घर? कुठे आहे बघा, आपलं घर. हा, हे बघा, हे मजेच नाव काय ग? पीर मंदिर. वा, मस्त वाटत, हवा सुटले मस्त पैकी छान. जिने आहेत बघा, जिने हे खाली उतरायला आहेत. आणि इथे बसायला कसं वाटलंय तुझं आम्हाला जरा सांगाल ना, कसं वाटलंय? कमेंट करा. हा, कमेंट करून सांगा जरा. हिंदा आता जरा आपण तिकडच्या साईडला जाऊन बघूया का? या इकडे. तर मग आपण राऊंड मारूया. इथे गाडी पार्किंगला लावली आहे. खूप मोठी जागा आहे इथे, बऱ्यापैकी जागा आहे ना. चल बघा ही साईड. हा बघा डोंगर, इथे काहीतरी चालू आहे. कुठे दिसला पोपट? या छोट्याशा झाडावर बसलाय. हा, तो इथून बघ दिसेल. हा, तो पण बसलाय. कुठे दिसला पोपट? रांगीत बसला तो. थोडासा पोपट वेगळा आहे तो. गिरी ए तो उडाला. हा, उडाला उडाला. बरोबर, पोपट पोपट आला बघ. बरं दिसलं एकदम पोपट. हे हिला गे, हिला गे इकडे. तिथे विहीर आहे. हे बघा छोटी पळाली. हे बघा हिला पकडा. अरे हे बघा हिला. कुठे? हा, हे बघा विहीर कसली वाहते बघा पाणी रे. बघा बघितलं ना हा दर्गा. अरे आजूबाजूचा परिसर खूप मोठा परिसर आहे आणि आज त्यांचा काहीतरी जुलूस निघणार आहे. काहीतरी त्यांचा देवाचा आहे. सगळे त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम भाविक एकत्र येतात आणि त्या जुलूसमध्ये सामील होतात. हा बघा ड्रोन काय करतोय. चल आतून बघूया आपण. सध्या चला घरी. डिझाईन आहे. काय करते काय? इकडे
आतमध्ये कुठे जाऊ लागलो हां आता दोनू काय बोलतो काय दाखवणार आहे ओके दोनने आपल्या व्हिडिओची सुरुवात केलेली आहे त्याचा हा पहिला ब्लॉग आहे ना दोनू खऱ्या अर्थाने तो आता पहिला पुण्याला आलो ना कसं काय आलं असते सांग जरा इकडे पण बघा ही बघा ही इंद्रायणी नदी इथे मस्त दिसते बघा वाव सुंदर पूर्ण भरलेली आहे रे नदी आणि तिकडे शेती चालू हे बघा एक नंबर वाटतंय खतरनाक ब्रो हा खतरनाक काय सांगशील तू हा इकडे आता आपण काही नवीन बघणार इकडे दोनू चला इकडे इथे बघूया काहीतरी ऍक्च्युली सुंदर आहे हे सगळं खूप मोकळी जागा आहे लोकांची शेती बघायला मिळेल तुम्हाला इथून आणि इंद्र नदी अशी जाते ना मधूनच वाहत खूप सुंदर दिसतंय रे आता हा नारळ देतोय हा नारळ कशाला देतोय रे आणि कोणाला वाहतो अरे हा फेसबुक बिसबुक वरती टाक टाकू बिकू नको हे एवढं टाकायला पाहिजे तू काय बोललास ते बेबाला चप्पल घाल हा बघा केवढे लांबच्या लांब शेती आहेत रे अरे हे पण आपली जमीन ही ठीक आहे ते दोन झाड आहेत ना बाबळीची त्याच्या बाजूनी जी आहे ना ती पूर्ण एंड पर्यंत नदी पर्यंत एवढी ते रस्ता गेलाय बघ तो आडवा माहिती त्या रस्त्यापासून पुढची पूर्ण एंड पर्यंत नदी पर्यंत खूप जागा आहे कोणाला विकत घ्यायची तर सांगा चल बाबा तिकडं चला असा हा दर्गा अप्रतिम आहे दुसरी गोष्ट इथे कोणी पण येऊन आशीर्वाद घेऊ शकतो झाड तो बघा येतो तो बघा दिसतं का तुम्हाला हा फोडला नारळ येतो चला मला वाटतं तुम्हाला हे बघितलेलं आहे